शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम आमची वैशिष्ट्ये स्वतंत्र पार्किंग नगरपालिकेचे पाणी पेविंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते बोरच्या पाण्याची सोय 80 फुटी मुख्य रस्ता 30 फुटी अंतर्गत रस्ता बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल GST लागणार नाही फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ विटा गायत्री डेव्हलपर्स विटा नमस्कार मी तेजस्विनी कराडे तुम्ही बघताय वज्रधारीवरती बातम्या सुपर फास्ट वाढदिवस साधेपणाने साजरा करणार सदाशिवराव पाटील कोरोनाने देशात व महाराष्ट्रात हाहाकार माजवला आहे आपल्या सांगली जिल्ह्यात व खानापूर मतदारसंघात तुलनेने कोविडचा प्रादुर्भाव कमी आहे परंतु कोरोना संकटाचे दुर्गामी परिणाम सर्वत्र जाणवत आहेत सामान्यापासून सर्व क्षेत्रातील सर्व वयोगटातील लोकांना विविध समस्या गंभीरपणे जाणवत आहेत अशा परिस्थितीत वाढदिवस साजरा करणे एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून योग्य होणार नाही त्यामुळे यावर्षी स्वर्गीय लोकनेते हनुमंतराव पाटील साहेबांची जयंती व माझ्या वाढदिवसानिमित्त कोणतेही उपक्रम साजरे केले जाणार नाहीत तसेच कामानिमित्त मी परगावी जाणार असल्याने शुभेच्छा स्वीकारण्यासाठी विटे शहरात उपलब्ध असणार नाही आम्हा पाटील परिवारावर प्रेम करता ते असेच राहावे विटेत वाढीव वीज बिले माफ करण्याची शेतकरी संघटनेची मागणी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे सर्वत्र उद्योग व्यवसाय बंद आहेत त्यातच वीज महावितरणाकडून रास्त रकमेची बिले आली आहेत वाढीव बिले माफ करावी यासाठी आज शेतकरी संघटनेने विट्यात आंदोलन केले यावेळी शेतकऱ्यांनी वीज बिले फाडून तहसीलदारांना वीज बिले माफ करावी यासाठी निवेदन दिले मी स्वाभिमान पक्षाचा तालुका अध्यक्ष अख्तर संदे माझी एकच मागणी आहे की ह्या सरकारनं संपूर्ण शेतकऱ्यांची लाईट बिले माफ करावी कारण कोरोनामुळे माणसांच्या शेतकऱ्यांच्या हाताला काम नाही आणि शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती एकदम बिकट झालेली आहे तरी संपूर्ण कर्ज माफ तिने बिल माफ करावं आमचं तुम्ही माझी विनंती आज आमचं हे संपूर्ण वीज बिल माफच व्हावं की आपली आता आमदार साहेबांना पत्र देऊ शासनानं कोरोनामुळं माणसाला काम नसल्यामुळं तिने ही जे आता वीज बिल आणखी आकारून ती आम्हाला पाठवली त्याच्यामुळं आम्ही हे फाडून टाकले कीटकनाशक फवारणीमुळे 11 बॅग कपाशीची पिके करपली कीटकनाशक फवारणी केल्याने सिंदखेड राजा तालुक्यातील सोनोशी येथील शेतकरी पांडुरंग रावसाहेब साळुंखे या शेतकऱ्याची 7.5 एकरावरील 11 बॅग कपाशीची झाडे करपली आहेत स्थानिक कृषी केंद्रातून कीटकनाशके खरेदी करून पूर्ण पिकावर फवारणी केली पण काही तासातच कपाशीची झाडे करपून झाडे कोमेजली आहेत आतापर्यंत लागवडीसह 50,000 खर्च झाला व आता हातची पिके गेल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे सांगली जिल्ह्यात मिरजेत एकाच दिवशी 2 महिलांचा कोरोनाने मृत्यू सांगली जिल्ह्यात मिरजेत एकाच दिवशी 2 महिलांचा कोरोनाने मृत्यू झालाय सांगली जिल्ह्यात दिवसभरात 9 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून सध्या जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 641 वर पोहोचला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर वीज बिलांची होळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले यावेळी लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिल माफ करण्याची मागणी करण्यात आली तसेच दुधाला 30 रुपये प्रति लिटर दर मिळावा यासह अनेक मागण्यांचे निवेदन यांना देण्यात आले यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी वीज बिलांची होळी केली यावेळी मागण्या मान्य न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही प्रशासनाला देण्यात आला सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या आपत्ती मित्र ऍप आमदार सुधीर गाडगे यांच्या हस्ते लोकार्पण सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेने नागरिकांना संभाव्य पूर आणि अन्य कोणत्याही आपत्ती काळात उपयोगी पडणारे मोबाईल ऍप तयार केले आहे आपत्ती मित्र नावाच्या या ऍपचे आज आमदार सुधीर गाडगे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले अशा प्रकारचे ऍप तयार करण्यासाठी सांगली महापालिका राज्यातील पहिली महापालिका आहे या ऍपमध्ये संभाव्य महापौरांच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन सेवा तसेच महापुराबाबत सर्व माहिती मिळणार आहे याचबरोबर चांदोली अलमट्टी धरणाच्या पाणी पातळीबरोबरच विसर्गाची तातडीची माहितीही या ऍपमध्ये मिळणार आहे
महापूर काळात पाणी पातळी वाढत चालल्यास नागरिकांनी पाणी पातळी सिलेक्ट केली तर त्यांना त्या पातळी वेळी पाणी कुठे पोहोचेल याची नकाशा सहित माहिती उपलब्ध होणार आहे। या ऍपमुळे नदीकाठच्या विशेष करून पूर पट्ट्यातील नागरिकांना महापुराबाबत दक्षता घेण्यास आणि संभाव्य पुराची माहिती मिळणार आहे। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। हॅलो प्रणाली, मला फिजिक्सच्या नोट्स नाहीत सापडत, सीजस सिस्टीम म्हणजे काय मला थोडं सांग ना। थांब सांगते। अगं, सीजस सिस्टीम ही एक युनिट सिस्टीम आहे। सीजस म्हणजे सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंद। प्रणय, तुझा सगळा अभ्यास झाला पण? चालू आहे गं, मी आता तुला टॅबमध्ये सर्च करून सांगितलं। टॅब? अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये ॲडमिशन घेतले ना, मग त्यांनी आम्हा सर्वांनाच टॅब दिले। त्यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर, नोट, सगळं काही स्टडी मटेरियल आहे ना, त्यामुळे कुठल्याही विषयाच्या कुठल्याही नोट्स, कुठलेही लेक्चर मी मला पाहिजे त्या वेळेस पाहू शकते। श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा। आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये।